जय शिवराय। नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं मिलिंद बोरिया माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण जी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे कांदा पिकावर येणारा करपा रोग आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं। तर व्हिडिओ चालू करायच्या आधी जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी त्या शेतकऱ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल ओवर ठेवा, जेणेकरून तुम्हाला अजून शेतीविषयक ज्या नवीन नवीन माहिती आहे तर त्या भेटून जातील। तर शेतकरी बांधवांनो, कांदा पिकावर जो करपा रोग आहे त्याचं नियंत्रण कसं करायचं आणि जो करपा पडलेला आहे तर तो कसा ओळखायचा त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो आहे। तर पाहू शकताय हा जो माझा कांदा प्लॉट आहे मागे, तर त्यामध्ये करपा आलेला आहे आता। तर त्याचं तो कोणत्या प्रकारचा करपा आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, कांद्या पिकावर जे करपा येतो तो तीन प्रकारचा राहतो, एक काळा करपा, एक तपकिरी करपा आणि एक जांभळा करपा। तर पाहू शकताय हा करपा पडलेला आहे। यामध्ये हे जे माझा कांदा आहे तो थ्रिप्स याच्यामुळे ही जी कांद्याची जी पात आहे तर त्याची कसं रस शोषून कशा प्रकारे करपा पडलेला आहे माझा, आणि हवेचा जो प्रादुर्भाव आहे त्यामुळे देखील, आणि आता जे वातावरण आहे तर ते ढगाळ वातावरण झालेलं आहे त्यामुळं आपल्या कांदा पिकावर हा करपा पडलेला आहे। पाहू शकताय हा जो करपा आहे तर तो तपकिरी कलरचा करपा आहे। तर इथे पाहू शकताय हा डॉट पडलेला आहे। थ्रिप्समुळे हे जे अन्नद्रव्य ओढून घेतलेलं आहे रसशोषक किडींनी, आणि त्यामुळे या कांद्यावर करपा पडलेला आहे। वातावरण जे आहे ते ढगाळ वातावरण झाल्यामुळे कांद्या पिकावर करपा पडलेला आहे तर पाहू शकताय। आणि हा जो करपा आहे तर त्यामुळे हे पाहू शकताय कशा पद्धतीने कांद्या पिकावर माझ्या करपा रोग पडलेला आहे। पात पूर्णपणे वाळून गेलेले आहे। थ्रिप्स आणि रसशोषक किडी यांच्यामुळे जो प्रादुर्भाव झाला आहे, हवेचा जो प्रादुर्भाव आहे किंवा वातावरणात जो काही बदल झालेला आहे त्यामुळे कांद्या पिकाचे कशा पद्धतीने एकदम हाल झालेले आहेत। तर यावर जो उपाय आहे आणि नियंत्रण आहे तर ते कसं मिळवायचं आहे आपण, आणि त्यासाठी उपाययोजना कशा पद्धतीने करावं लागतील, तर यासाठी जे औषधं आहेत मार्केटमध्ये भरपूर औषधं आपल्याला उपलब्ध होतील। तर मी काही औषधांची तुम्हाला नावं सांगतो आहे। तर करप्यावर नियंत्रण कसं घ्यायचं आणि काय करायचं तर त्यासाठी आपल्याला कॅब्रिओटॉप हे एक औषध आहे। त्यानंतर कर्जट हे देखील औषध आपण घेऊ शकतो आहे, आणि त्याचबरोबर सिग्मा म्हणून एक हे औषध आहे तर ते देखील आपण हे घेऊ शकतो आहे। त्याने आपला करप्यावरील नियंत्रण होऊ शकतं आहे। तर करपा हा आल्यानंतर आणि करपा कसं काय होतो तर वातावरणात जो बदल होतो आहे आपला, जो धोपट्या पाऊस होऊन त्यानंतर आपलं जे कांदा पीक आहे ते आपण कवर केलं, त्यानंतर आता हे जे वातावरण आहे परतीचा पाऊस झाला, काही काही ठिकाणी परतीचा पाऊस झाला त्यांना देखील नुकसान झालं, आणि जो वातावरणात बदल आहे थंडीचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे आता, आणि थ्रिप्स मावा तुडतुडे किडे यांच्यामुळे रसशोषक किडी यांच्यामुळे आपल्याला याचा सामना करावा लागतो आहे। वातावरणाचा बदल हा देखील महत्त्वाचा आहे। तर आपण खताचा जो वापर आहे तो अतिप्रमाणात नाही झाला पाहिजे। ज्या फवारण्या आहेत त्या वेळेत झाल्या किंवा वेळेत तर होतातच फवारण्या, परंतु काही काही शेतकरी औषधांचं प्रमाण जास्त घेतात त्यामुळे देखील याचा आपल्याला करप्यावर जास्त ओवरडोज झाल्यामुळे आपल्याला ह्या प्रादुर्भाव वाढू शकतो आहे। मुख्यतः म्हणजे करपा येण्याचं कारण म्हणजे वातावरणात होणारा बदल आणि थ्रिप्स याच्यामुळेच हे पाहू शकताय कशा पद्धतीने करपा झालेला आहे रसशोषक किडीमुळे। आणि हा जो स्पॉट पडलेला आहे हा पाहू शकताय तपकिरी कलरचा, याच्यामुळे करपा या रसशोषक किडींनी ह्या आपल्या जे कांद्याच्या पातीवर तो अटॅक केलेला आहे। आणि याची जी मला जो रिझल्ट येणार आहे त्याची मी व्हिडिओ तुम्हाला आता जी मी काय फवारणी करेल तर त्याची मला जो रिझल्ट आला आहे तर त्याची मी व्हिडिओ कोणतं औषध फवारणी केली तर त्याची तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेलच। तर जे कोणी चॅनलवर नवीन असेल शेतकरी त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक अजून नवीन नवीन माहिती बघायला भेटेल। धन्यवाद। जय जवान जय किसान।